नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आपलं यूट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शनमध्ये। शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत, तर मित्रांनो, केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना जे 10,000 रुपयाची मदत झालेली आहे, तर ते त्या संदर्भात हे व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हालाही याचा खूप फायदा बघायला मिळणार आहे। मित्रांनो, लॉकडाऊनच्या कालावधीत या सरकारकडून शेतकऱ्यांना 10,000 रुपयाची मदत, 35 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ। लॉकडाऊनमुळे झारखंड सरकारने शेतकऱ्यासाठी 10,000 रुपयाची भरघोस मदत करण्याची घोषणा केली आहे। महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्याच्या अशा प्रकारे मदत करून दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। लॉकडाऊनमुळे सर्वाधिक संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याचे सरकारने ठरवले आहे। नुकतीच झारखंड सरकारने शेतकऱ्यांना मोठ्या मदतीची घोषणा केली आहे, यामुळे शेतकऱ्यांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे। राज्यातील सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा होण्याचा अंदाज आहे। अहवालानुसार झारखंड राज्य सरकारने केंद्राकडे 3,900 कोटी रुपयाचे विशेष पॅकेज मागितले आहे। तर मित्रांनो, झारखंड सरकारने संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 10,000 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। शिवाय दूध उत्पादक ओढल्या संकटावरील मार्ग काढत शिल्लक राहिलेल्या सर्व दूध उत्पादकांकडून सरकार दूध खरेदी करणार आहे। या सहकार्यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे 3,900 कोटी रुपयाचे विशेष पॅकेज मागितले आहे। सरकारने या संदर्भात केंद्राकडेही प्रस्ताव पाठवला आहे। लॉकडाऊनमुळे शेतकऱ्याचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे राज्याचे कृषी मंत्री बादल यांनी सांगितले आहे। तर मित्रांनो, ज्या प्रकारे झारखंड सरकारने हे पाऊल उचलले आहे, तसेच पाऊल महाराष्ट्र सरकार भी उचलण्याचे संकेत दिसत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा, खाली कमेंट करा, आणि तुमचे जे काही प्रश्न आहे ते कमेंट करत चला, कारण आम्ही त्या संदर्भात व्हिडिओ बनवला जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।